महापालिकेतील घनकचरा विभाग प्रमुख तसेच उप आरोग्य अधिकारी डॉक्टर नरसिंह हो पैठणकर यांना अडीच लाखांची लाच घेताना प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पकडलाय न्यायालयानं त्यांना तीन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले दरम्यान पथकाच्या तपासात त्यांच्याकडे पंचावन्न लाखाची मालमत्ता असल्याचं समजलंय त्याचबरोबर याशिवाय जिल्ह्यात अन्य ठिकाणी मालमत्ता आहे का याची चौकशीही केली जाणार आहे सावडी कचरा डेपो इथे पैठणकरांना अडीच लाखांची लाच घेताना नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं त्यांच्याविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात तो गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी घेतलेल्या घराच्या झाडाझडतीमध्ये निर्मल नगर नगर इथल्या जागा आणि नऊ तोळे सोनं तसेच मुलाच्या नावावर असलेल्या पोस्टातल्या ठेवी एक चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने अशी मालमत्ता प्रथमदर्शनी आढळून आली दरम्यान काल पैठणकर यांना विशेष जिल्हा न्यायालयानं तपास पूर्ण होईपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिलेत शनिवारपर्यंत पैठणकर यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले ब्युरो रिपोर्ट अहमदनगर